सांगोल्यात 24 कैदी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या सगळ्यांच्या चाचण्या होणार असून पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे। सांगोला येथील जेलमध्ये असलेल्या 54 कैद्यांपैकी 28 कैद्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। या कैद्यांच्या संपर्कातील असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली आहे। तसेच शहरात सुरू असणाऱ्या सर्व व्यापारी आणि त्यांच्या कामगारांची 27 मार्च रोजी कोरोना चाचणी करण्यात आली, मात्र 289 जणांच्या कोरोना चाचणीमध्ये एकही व्यापारी आणि कामगार पॉझिटिव्ह आले नाहीत। सांगोला जेलमध्ये असलेल्या 54 कैद्यांपैकी 24 कैद्यांची कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे। या कैद्यांच्या संपर्कात अजून किती जणांचा समावेश आहे याचा तपास केला जात असून या संपर्कातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचं कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे।